छप्पन्न वर्षाचा साने आणि बत्तीस वर्षांची सरस्वती वैद्य रेशनच्या दुकानावर दोघांची भेट झाली दोघंही अनाथ त्याचा परिणाम दोघं एकमेकांची गरज ओळखून आणखी जवळ आले आणि पुढं ओळखीचं रूपांतर स्ट्रॉंग नात्यात झालं त्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला मुंबईच्या मीरा रोड भागात दोघं बराच काळ एकत्र राहिले आणि एके दिवशी दोघांच्यात जोराचं भांडण झालं अगदी टोकाचं भांडण पुढं विकृत मनोवृत्तीच्या मनोजनं सरस्वतीसोबत जे काही केलं ते ऐकून तुमच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही दिल्लीची श्रद्धा वालकर साक्षी आणि मुंबईच्या वीणा जैन हत्याकांडानंतर हैवाणपणाचा कळस गाठून सबंध देशाला हादरवून टाकणारी मुंबईतली आणखीन एक दुर्दैवी घटना सगळं प्रकरण व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय असे मंडळी मनोज साने याच्याबद्दल माध्यमात फारशी माहिती उपलब्ध नाही पण प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार छप्पन वर्षीय मनोज साने हा अविवाहित आहे काही जण त्याचं नाव साने नसून सहानी असल्याचं सांगतात पण तसा कोणताच तपशील अद्याप पोलिसांना मिळालेला नाही आहे त्याचं घर बोरिवलीत आहे तिथंच त्याचे काही कुटुंबीय राहतात मात्र तो आपल्या कुटुंबासोबत राहत नाही तो एका रेशन दुकानात काम करायचा ते दुकानही बोरवलीतच आहे मात्र एकोणतीस पासून ते दुकान बंद असल्याचं सांगितलं जातंय पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मनोज साने आणि बत्तीस वर्षीय सरस्वती वैद्य या दोघांची ओळख त्याच्या रेशन दुकानावरच झाली होती दोघेही एकाच समाजातील असल्यामुळं हळूहळू त्यांची ओळख आणि मैत्री वाढत गेली पुढं ते एकमेकांना भेटू लागले बराच काळ गाठीबिटी घेतल्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला मीरानोडच्या गीतानगरमधील गीता आकाशदीप गीता इमारतीच्या जे विंग सातशे चार क्रमांकाच्या एका अपार्टमेंटमध्ये ते गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते पण इतका काळ तिथं राहूनही दोघांपैकी कुणीच त्यांच्या शेजाऱ्यांशी जास्त संबंध ठेवले नव्हते त्यामुळे शेजाऱ्यांनाही त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती मागच्या काही दिवसांपासून मनोज साने याच्या घरातून कसला तरी घाण वास येत असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं दुर्गंधीचा त्रास सहन होईना तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली त्यावेळी त्यानं दुर्गंधीची तीव्रता कमी होण्यासाठी संपूर्ण घरात स्प्रे मारल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड असल्याची शंका आल्यामुळं शेजाऱ्यांनी तातडीनं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली त्यांनी पुढं पोलिसांना कळवलं त्यानंतर लगेचच रोड येथील नयानगर पोलिसांनी येऊन मनोजच्या घरावर धाड मारली त्यावेळी मनोज तिथं उपस्थित नव्हता तो काहीतरी सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये गेला होता पोलिसांनी खोलीत एंट्री केल्यावर भयान दृश्य पोलिसांच्या नजरेस पडलं सरस्वती वैद्य यांचा मृतदेह कापण्यासाठी वापरण्यात आलेले कटर आणि इतर धारदार शस्त्र खोलीत अस्ताव्यस्त पडली होती त्याशिवाय किचनमध्ये मृतदेहाचा काही भाग आढळून आला कुठे वेणी कुठे हाताची बोटं असे अवयव खोलीत सर्वत्र विखुरलेले होते संपूर्ण खोली रक्तानं लालबडक झालेली होती ते दृश्य पाहिल्यानंतर मनोज मागच्या काही दिवसांपासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला त्या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला त्यानंतर क्षणाचा विलंब न करता नयानगर पोलिसांनी मनोजला ताब्यात घेण्यासाठी मार्केटमध्ये धाव घेतली पोलिसांना समोर बघून मनोज घाबरला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण शेवटी पोलिसांनी त्याला अटक केलीच त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना समजलं की काही दिवसांपूर्वी मनोज आणि सरस्वती यांच्यात भांडण झालं होतं त्या भांडणाच्या रागातून मनोजनं सरस्वतीचा खून केला पुढं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला सर्वात आधी मनोजनं कटर मशीनच्या मदतीनं अतिशय निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे केले तशी कबुलीही नुकतीच त्यानं पोलिसांना दिली त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले त्यानंतर तो अपार्टमेंटच्या मागे असलेल्या गटारात मृतदेहाचे तुकडे टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं दरम्यान पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य ताब्यात घेतलं असून ही हत्या नेमकी का करण्यात आली मनोज सोबत आणखी कोणी होतं का याची चौकशी आता पोलीस करत आहे तसंच काल मनोज सानेला ठाणे सत्र न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला सोळा जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे ही झाली ताजी घटना याआधी सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत श्रद्धा वालकर नावाच्या निष्पाप मुलीला आपताब नावाच्या नराधामानं अशाच पद्धतीने जिवे मारलं होतं तिच्याही शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यावेळी श्रद्धाला मुस्लिम मुलासोबत प्रेम करण्याची सजा मिळाली असं लोकांनी सांगितलं आता दोन आठवड्यापूर्वी दिल्लीतच मुस्लिम धर्मीय साहिल नावाच्या नराधामानं साक्षीला भर चौकात चाकून भोसकून मारलं साक्षी, साक्षी जीवाच्या आकांतानं ओरडत राहिली पण बघ्यांच्या गर्दीला तिची दया अजिबात आली नाही लोकांनी श्रद्धा आणि साक्षी हत्याकांडाला लव जिहादचं नाव देऊन गंभीर विषयाला वाचा फोडली पण मग आता मनोज आणि सरस्वतीच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून घडलेल्या हत्याकांडाला आता कशाचं नाव द्यायचं हा देखील प्रश्न आहेच मागे मुंबईमध्ये मा लालबाग येथील पेरूबाग कंपाऊंडच्या चाळीत राहणाऱ्या एका मुलीनं आपल्याच चा आईची हत्या करून तिचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला होता चोवीस वर्षीय रिम्पल जैन हिनं वीणा जैन या आपल्या पंचावन्न वर्षीच्या आईला आधी गळा दाबून जिवे मारलं आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे तुकडे केले घरात दुर्गंधी येऊ नये म्हणून तिनं हजारो रुपयांचे सेंट रूम फ्रेशनर्स घरात स्प्रे करून ठेवले स्वतःच्या जन्मदात्या आईला इतक्या क्रूरपणे मारू वाटणं इथपर्यंत लोकांची मानसिकता गेली याला जबाबदार कोण हैदराबादमध्ये चंद्रमोहन या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीनं अनुराधा रेड्डी नावाच्या पंचावन्न वर्षीय महिलेला मारून तिचे दगड कापण्याच्या यंत्राने तुकडे केले ठाणे जिल्ह्यात कुमार कुमावत नामक व्यक्तीनं पत्नीचा प्रियकर दिनेश प्रजापतीला मारून जंगलात नेऊन पुरून ठेवलं पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक गावात दर आठवड्याला कोयत्याने बळी घेतल्याची बातमी येते जिवंत आणि निशस्त्र माणसावर कोयत्याने वार करण्याला मर्दानगी समजायला लागलेत आपली लोक दर दोन दिवसाला देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात आंदोलने मोर्चे निघत आहेत त्यामध्ये सांप्रदायिक हिंसा झाल्याचे प्रकार घडतायत छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर कोल्हापूर ही शहरं आहेत आठवड्याभरापूर्वी नांदेडमध्ये दलित मुलाची चाकू बोजकून हत्या गुजरातमध्ये खालच्या जातीतील मुलानं डोळ्यांना काळा गोगोल घातला म्हणून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले काल गुजरातमध्ये एका लहान दलित मुलानं चेंडूला हात लावला म्हणून त्याच्या काकाच्या हाताचा अंगठा कापण्यात आला मागच्या काही काळात मणिपूरमध्ये दलित आदिवासी संघर्ष पेटलेला अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत कालची घटना आहे मणिपूरमध्ये एका मुलाला ताप आला होता त्याच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्याच्या आईनं अँब्युलन्स बोलावून दवाखान्यात न्यायची तयारी केली अँब्युलन्स अर्ध्या वाटेत गेल्यावर एका विशिष्ट समाजाच्या कंपूने अँब्युलन्सची वाट अडवली आणि अँब्युलन्सला आग लावली आत बसलेली मायालेकरं ॲम्ब्युलन्स बरोबर जळून खाक झाले कल्याणी <laughs> देशपांडे नावाची उच्च वर्णीय महिला पुण्यात पोलिसांच्या साथीनं एकवीस वर्ष सेक्स रॅकेट चालवते म्हणजे काय क्रूरता सगळ्या जाती धर्मात भरलेली असते मात्र लोक नावं ठेवण्यासाठी सोयीनुसार आपलं टार्गेट शोधतात हे चाललंय सध्या आपल्या देशात आपण नक्की कसला समाज घडवतोय आणि कशासाठी याचं उत्तर आता प्रत्येकानं आपापल्या परीनं शोधणं गरजेचं आहे जर हेच मॉडर्न इंडियाचं रूप असेल तर नको आम्हाला असला आधुनिक भारत जिथं माणसाच्या जीवाची त्याच्या अधिकारांची किंमत शून्य आहे बाकी तुमचं देशाच्या या बिघडत चाललेल्या सामाजिक आरोग्याबद्दल लोकांच्या निकृष्ट दर्जाच्या मानसिकतेबद्दल नेमकं काय मतं आहे ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा च आपल्या विशेष बारी या यूट्यूब चैनल देखील सब्सक्राइब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक या शेअरचवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद